फडणवीसांवर गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केले आहे, ज्यामुळे संपूर्ण मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असून राज्यभरात त्यांचे पडसाद उमटताना दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकामध्ये एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा निषेध व्यक्त करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. का पुतला इसलिए फूका है कि उसने टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह के बारे में कुछ अपशब्द कहा है आज़ाद मैदान पे, मैदान उनके नाम के सिलसिले में. तो हमें फर्नांडिस से जैसों के से ये कहना है, पहले हिस्ट्री पढ़ ले. अगर फर्नांडिस तुम्हें इतनी ताकत है तो संविधान में 144 पे टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह का फोटो है, वो हटा पहले. और तुझे पहले माहिती लेना चाहिए कि सुल्तान अहमदुल्लाह का जालिम बादशाह नहीं थे. पहले उसके अच्छे से हिस्ट्री पढ़, उसके बाद जो तुझे बोलना है वो बोल. ऐसा फालतू की पॉलिटिक्स मत कर. और ये महाराष्ट्र में जो पॉलिटिक्स हो रही है, तो ये पॉलिटिक्स के हम बिल्कुल खिलाफ़ है और हम इसका निषेध कर